देवेंद्र जी, राजकारणात हायपोथेटिकल गोष्टींना काही अर्थ नसतो, पण अजून एक 30-40 वर्षांचं राजकारण तुमचं पुढे बाकी आहे आणि आताच घोषणा होत्या की दिल्लीत नरेंद्र, राज्यात देवेंद्र अशा घोषणा आधी होत्या. दिल्लीमध्ये सर्वोच्च जे पद आहे त्या पदासाठी एक मराठी माणूस दिसेल का? आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस राजकारणात महत्वाकांक्षा पण खूप महत्वाची असते, ती असल्याशिवाय तिथपर्यंत पोहोचता येत नाही, तर ती महत्वाकांक्षा देवेंद्र फडणवीस ठेवतात का? सर, की दिल्लीच्या पदावर कधी ना कधी मराठी माणूस बसेलच. मराठी माणसाला कोण थांबवू शकतं? कारण दिल्लीच्या तख्ताला सगळ्यात पहिलं आव्हान मराठी माणसाने दिलं होतं आणि दिल्लीचा तख्तही मराठी माणसानेच काबीज केला होता. आत्ता ती वेळ नाही आहे. आत्ता इतके चांगले पंतप्रधान आपल्याला मिळालेले आहेत, ते देश बदलत आहेत, आज आपल्या देशाला जगामध्ये गौरव मिळतो आहे, अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रही त्यांच्याच पाठीशी उभा आहे. आपण 2014 बघितलं आणि 2019 बघितलं, जे दिल्लीच्या तख्ताचे स्वप्न बघत होते अशा मराठी माणसाच्या पाठीशी महाराष्ट्र उभा राहिला नाही, तो मोदींच्याच मागे उभा राहिला. त्यामुळे जोपर्यंत मोदी आहेत तोपर्यंत मला वाटत नाही की दुसऱ्या कोणाला संधी या ठिकाणी आहे. पण एक दिवस मराठी माणूस नक्कीच त्या ठिकाणी बसेल, कोण असेल हे त्यावेळीची परिस्थिती ठरवेल. पण देवेंद्रजींना ती महत्वाकांक्षा आहे का? देवेंद्रला कुठलीच महत्वाकांक्षा नाही. असं आहे, माझ्या जीवनाचा प्रवास असा आहे, ज्या दिवशी कॉर्पोरेटर झालो त्या दिवशी असं वाटलं की याच्यापेक्षा मोठं काय असू शकतं. ज्या दिवशी महापौर झालो त्या दिवशी वाटलं इतिश्री झाली. ज्या दिवशी आमदार झालो त्या दिवशी असं वाटलं की अरे बापरे, आपण आमदार झालो हे कसं शक्य झालं, आणि मुख्यमंत्री होईल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्याच्यामुळे मला तर तुम्ही खरंच पर्सनली विचाराल तर मी फार सॅटिस्फाईड आहे. आत्ता एक कंटेंटेड आहे. जे काही मिळालं, माझ्या मनात ही भावना आहे की माझ्या पक्षाने माझी जी क्षमता आहे त्याच्यापेक्षा जास्त मला दिलाय, आणि म्हणूनच जी जबाबदारी पक्ष देईल त्या जबाबदारीत 100% द्यायचं असा माझा पूर्ण, तुम्ही माझं काम बघा, जे मिळालं 100% त्याला देतो. देवेंद्र, म्हणूनच आता काही लोकांना वाटत असेल की उगीच याला विरोधी पक्षनेता बनवला.